आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान। पाचोरा तालुक्यामधील लोहारी इथे अखिल भारतीय बडगुजर समाजाने महाअधिवेशन पार पडलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील का किंवा नाही अशी चर्चा होती आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉन्टेड चित्रपटातला डायलॉग ऐकवला। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, असं ते यावेळी म्हणाले। जळगाव पोलीस दलामधील निलंबित पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, मात्र बकाले फरार असून त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजाच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्री नवस फेडण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत असं म्हणत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना यासाठी मुख्यमंत्री बैठका घेण्यासाठी येत नाहीत अशी टीका एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे। सातारा जिल्ह्यामधील कांदाटी खोरे निसर्ग संपन्न असून इथल्या पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, तसंच त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले। पुण्यामध्ये पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त भारतीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट हाउसिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांच्या हस्ते झालं। उद्घाटनानंतर पवार आणि फडणवीस एकाच गाडीत बसून सभास्थळी गेले। सुमारे 500 मीटर अंतर असलेल्या या प्रवासात दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे। पुण्यामध्ये डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या जयंती निमित्त भारतीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट हाउसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस दाखल होताच विश्वजीत कदम यांच्या पाया पडल्या आणि त्यांच्या या कृतीची चर्चा देखील सुरू झाली। रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। रोहित पवार यांच्या सोबतच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। रोहित पवार यांनी ट्विट करून आपल्या निवडीबद्दलची माहिती दिली आहे। रोहित पवार यांच्या निवडीमुळे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पवार पर्व सुरू झालेलं आहे। एखाद दुसरा उद्योग राज्याबाहेर गेल्यामुळे महाराष्ट्राला काहीच फरक पडत नाही, पण पंतप्रधानांनी केवळ गुजरातकडेच न पाहता इतर राज्यांकडेही समान नजरेनं पाहावं असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे। जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यामधील एक जरी उद्योग गेला तरी प्रचंड नुकसान होतं आणि त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी 2-4 उद्योग राज्याबाहेर गेले म्हणून काय झालं अशी विधानं करू नयेत। राज ठाकरेंच्या उद्योगांसंदर्भातल्या विधानाबाबत अजित पवारांनी ही सूचना केली आहे। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। भाजप विरोधामध्ये मोर्चेबांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्रापुरतं तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते असे संकेत शरद पवारांनी दिलेत। सत्तेमध्ये आल्यावरती जमिनीवरती पाय ठेवून वागायचं असतं अशा शब्दात पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं, तर आम्ही जमिनीवरती चालणारे लोक असून हवेत कोण आहे हे त्यांनी तपासायला हवं असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय। पुण्यामधील महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत असल्याचा दावा शरद पवार गटानं केलेला आहे, तसं पत्रक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटानं काढलंय। कुस्तीगीर परिषदेच्या नियम आणि अटी मान्य न केल्यानं पुण्यामधील स्पर्धा अधिकृत असल्याचं कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पत्रक काढलं। आपली संस्कृती हीच आपली परंपरा आहे असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात प्रसाद प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात व्यक्त केलं। हिंगोलीमधील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर वारंगा मसाई देवीच्या यात्रेला गेलेले होते आणि दर्शनासाठी जात असताना त्यांना तिथल्या ग्रामस्थांनी रोखल्याची माहिती मिळते आहे। गावच्या यात्रेमध्ये राजकीय नेते नकोत असं सांगत बांगर यांना अडवण्यात आलं, मात्र बांगर यांनी दर्शन घेतल्याचं सांगत काही उनाड लोकांनी विनाकारण गोंधळ घातल्याचं स्पष्ट केलंय। अमरावती विभागामधील पदवीधर निवडणुकीकरिता भाजपकडून विद्यमान आमदार रणजित पाटलांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। 11 जानेवारीला उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे प्रहारला शिंदे फडणवीस सरकारनं 1 किंवा 2 जागा द्यायला हव्या होत्या, मात्र जागा न मिळाल्यानं कडू यांनी 5 उमेदवार दिलेले आहेत। उद्धव ठाकरे यांना वाटत असेल आमच्या सोबत यावं तर त्यांचं स्वागतच असेल असं सांगत
ठाकरे शिंदे एकत्र येणार का या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी भाष्य केलं। यावेळी त्यांनी संजय राऊतांचाही जोरदार समाचार घेतला। सावंतवाडी इथल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। बोलताना आदित्य ठाकरेंनाही त्यांनी लक्ष्य केलं। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहरामध्ये बॅनरबाजी करत औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा पेटवला। फसव्या हिंदुत्ववाद्यांचा जाहीर निषेध, छत्रपती संभाजीनगरचं काय झालं असा सवाल त्यांनी विचारलाय। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईमधील दहिसर विधानसभा मतदारसंघात घे भरारी या मनसेच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। याप्रसंगी प्रमुख वक्त्या सौ शालिनी ठाकरे, श्रीप्रकाश महाजन, संजय चित्रे आणि सरचिटणीस वैभव खेडेकर उपस्थित होते। मुलीचं लग्न झाल्यावर किमान 2 वर्ष आईनं फेरफार करू नये, मुलीला संसाराची जबाबदारी देऊ द्यावी आणि घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल। खासदार नवनीत राणा यांनी हा सल्ला दिला। अमरावतीमधील धनगर वधूवर परिचर मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या। बारामतीमधील कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात असा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केलाय। दुसरीकडे आमचं जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन विनामूल्य असून यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। येवल्यामध्ये दुचाकीवरून जाताना वडील आणि 2 लहान मुली नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याची घटना घडलेली आहे। यात एकीच्या गळ्यावर तर दुसरीच्या गालावरती आणि हाताच्या बोटावरती जखम झालेली आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजामध्ये अडकून तरुणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे। रितेश मुथा असं या तरुणाचं नाव असून त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। येवल्यामधून जाणाऱ्या नाशिक औरंगाबाद मार्गावर ही घटना घडली आहे। तर धोकादायक नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केलेली असतानाही औरंगाबादमध्ये सर्रासपणे हा मांजा मिळत असल्याचं दिसून आलंय। लहान मुलांच्या हाती हा मांजा दिसत असून पोलीस नेमके कुणावर कारवाई करतायत असा सवाल उपस्थित होतोय। पुरंदर तालुक्यामधील वागदरवाडी इथे जमिनीच्या वादातून काकानं पुतण्याच्या अंगावरती रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं। हातामध्ये पेटता टेंभा घेऊन काका पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला। अंबाबाई मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन देण्यावरून काही भाविकांनी आक्षेप घेतल्यानंतर सुरक्षा रक्षकांना हटकल्यानं हा वाद झाला आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामधील उमरी गावातल्या एका घरामध्ये जादू टोण्याचे प्रकार घडत असल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्यामुळे गावात दहशत असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती गावात दाखल झालेली असून घरातल्याच एखाद्या व्यक्तीकडून लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकार करत असल्याचं सांगण्यात येत आहे। जालन्यामध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दिल्लीमध्ये ठोक मोर्चा काढणार असल्याची आक्रमक भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे आणि त्याचबरोबर राजकीय नेत्यांना दांडके हातात घेऊन सळो की पळो करून सोडणार असल्याची ही भूमिका या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर तालुक्यामध्ये एका महिलेला बुरशीजन्य आणि कमी साहित्य असलेलं बेबी किट देण्यात आलंय। महिला आणि बालकल्याण विभागाच्या हलगर्जीपणामुळे किटला बुरशी लागल्याचा आरोप स्थानिक करतात। यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं मत काँग्रेसच्या राहुल गाठे यांनी व्यक्त केलंय। पेणमधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंजिनियर कॉलेजची इमारत अनेक वर्षांपासून बंद आहे। तब्बल 40 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत बंद पडलेलं कॉलेज पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलाय। बीड शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। शहरामधील शाहूनगर, डीपी रोड, माने कॉम्प्लेक्स परिसर यासह विविध भागातील कचरा पेट्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत। नगरपालिकेच्या या दुर्लक्षामुळे बीडकरांमधून संताप व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे तत्काळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी बीडकरांमधून होतीय। अशोक सराफ दक्षिणेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते असे गौरवोद्गार राज ठाकरेंनी काढले। भारतामध्ये जेवढ्या प्रतिमा जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। पुण्यामध्ये आयोजित अशोक पर्व या कार्यक्रमात ते बोलत होते। गेला माधव कुणीकडे हे नाटक आधी मला मिळालं होतं पण मी ते सोडल्यानं प्रशांत दामलेला मिळालं आणि एवढा मोठा नट मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला असं वक्तव्य अशोक सराफांनी केलं। चित्रपट नाट्यसृष्टीतील अशोक सराफांच्या 50 वर्षपूर्तीनिमित्त पुण्यामध्ये अशोक पर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळी ते बोलत होते।
अमरावती मध्ये युवा स्वाभिमान महोत्सव भरवण्यात आलेला आहे। महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट स्पर्धांमध्ये खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। महाड तालुक्यामधील दासगावमध्ये पारंपरिक होळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आताच्या युगात पारंपरिक व्यवसायामधून लांब गेलेल्या समाज बांधवांना पुन्हा एकदा पारंपरिक व्यवसायाची आठवण करून देण्यासाठी दासगावमधील भोई समाज बांधवांनी या होळी स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं। औरंगाबादमधील सिल्लोड कृषी महोत्सवात 300 पहिलवानांनी सहभाग घेतला। स्पर्धेमधील अंतिम लढतीमध्ये महाराष्ट्राच्या बाला रफीनं पंजाब केसरी शिवसिंग यांच्यावरती विजय मिळवत 3 लाखांचं पहिलं बक्षीस आणि मानाची चांदीची गदा पटकावली। विजयी पहिलवानांनाच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मावळ तालुक्यामधील महिंद्रा कंपनीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडलेली आहे। शनिवारी रात्री 10:00 सुमाराला हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि त्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आलेली आहे। कंपनी परिसरामध्ये कोणी फिरकू नये असं आवाहन करण्यात येत आहे। साताऱ्यामधील जिंती वागदर परिसरामध्ये बिबट्याचा संचार आहे आणि या संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वनविभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये कोयता गँगमुळे नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी हडपसर पोलिसांनी फुरसुंगी आणि गंगानगर परिसरामध्ये रूट मार्च केलेला आहे। परिमंडळ 5 चे उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत मालेगावचे 57 वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक आरडी निकम रस्त्यावरती उतरले। मुंबईपर्यंत सायकल यात्रा काढणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले। जळगाव जिल्ह्यामधील बोदवड उपसा सिंचन योजनेला 1999 मान्यता मिळालेली आहे, तरी पण 22 वर्ष उलटूनही योजना पूर्ण झाली नाही। ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी बोदवडकर 1 जानेवारीपासून बोदवड ते मंत्रालय पायी निघालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन बोदवडकर आपली कैफियत मांडणार आहेत। पेण तालुक्यामधील बेडसे, झोतीरपाडा, मुंढाणी, शिहू आणि कुहिरे या 5 ग्रामपंचायती आंबा नदी आणि खाडीमुळे दुर्गम बनलेल्या आहेत आणि यासाठी बेडसे ते कोलेटे या दरम्यान आंबा नदीवरती पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। मात्र याकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं 24 जानेवारीला आमरण उपोषण तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आंबा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। बीड जिल्ह्यात 12,62,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अधिक गाळप झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यामध्ये फुलांना भाव नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यात। 7-12 वर्षी या पिकाची नोंद पण नसते आणि त्यामुळे फुल शेतीला कुठला विमा मिळत नाही। अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास शासनाकडून मदत देखील मिळत नाही आणि त्यामुळे जोखीम पत्करून शेतकऱ्यांना फुल शेती करावी लागते। सततच्या भांडणामुळे लिव इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकरानं मित्राच्या मदतीनं प्रेयसीची हत्या केलेली आहे। पोलिसांना कल्याणमधील कसाराच्या जंगलामध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे। माहीमच्या चर्चमध्ये तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे। त्यानं तोडफोड का केली याबाबत तपास सुरू आहे। त्याचबरोबर आरोपी माथे फिरू आहे का याबाबत देखील तपास सुरू करण्यात आला आहे। जळगाव शहरामधील दादावाडीजवळ राष्ट्रीय महामार्गावरती रिक्षा उलटून अपघात झालेला होता। या अपघातामध्ये 5 प्रवासी जखमी झाले। या अपघात प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिल्लीमधील खासगी शाळा थंडीच्या लाटेमुळे 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घेतला जातोय। जोशीमठ जमीन खचल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनानं बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत निधीचं वाटप केलेलं आहे आणि यामुळे जोशीमठ रहिवाशांना दिलासा मिळाला। भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे आणि यावेळी माजी लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर, लेफ्टनंट जनरल आर के हुडा, लेफ्टनंट जनरल व्ही के नरुदा यांनी हरियाणामधील कुरुक्षेत्र इथे भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला। बेंगळुरूमधील कॉकेशियन शेफर्ड जातीच्या श्वानाला मोठी किंमत आलेली आहे, कारण हैदराबादच्या एका बिल्डरकडून या श्वानाला तब्बल 20 कोटींची ऑफर दिली जाती आहे, तर श्वानाच्या मालकानं ही ऑफर नाकारलेली आहे। या श्वानाच्या किमतीची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू आहे।
दक्षिण चीनमध्ये सकाळी भीषण अपघात झालेला आहे, यात 17 जणांचा मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झाले. धुक्यामुळे समोर काही न दिसल्यामुळे गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे. भारत जोडो यात्रा ही सध्या हरियाणामध्ये. हरियाणामधील कुरुक्षेत्राच्या ब्रह्मा सरोवर इथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आरती केली आणि यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभाग घेतला. तर संपूर्ण दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा स्पीड न्यूजच्या माध्यमातून एका स्पीड ब्रेक नंतर. कवी, संगीतकार, नाट्य क्षेत्र, चित्रपट क्षेत्र या सगळ्या गोष्टीचा संधा नसत्या आपल्याकडे, गायक नसते, काय झालं असतं मला जरा सांगा. आपण बाजूच्या देशात बघतो. आज ते जर समजा आपल्या देशामध्ये हे जर लोक नसते, मी तुम्हाला खरंच सांगतो आपल्या देशात कधीच अराजक आलं असतं. आपण सर्व मंडळी या लोकांमध्ये गुंतून पडलो आणि म्हणून वाईट गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं. लोकांचे या देशावरती खरंच मोठे उपकार आहेत की चुकीच्या मार्गाला हा देश गेला नाही, त्याचे कारण तुम्ही आहात, तुम्ही सर्व लोक आहात. आणि अशी माणसं आता परत बंद नाही होणे नाही. मी विचार करत होतो खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो. पण मी अशोकजींना, अशोक सरांना मी आई जगदंबे चरणी उदंड उदंड आयुष्य मी प्रार्थना करतो मिळवताना. आणि त्यांच्यातला कलावंत सतत जागा राहो आणि आम्हाला नवीन नवीन काही गोष्टी त्यांच्याकडनं बघायला मिळवत, ऐकायला मिळवत, ही एक आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो. आणि आपणा सर्वांच्या वतीने, रावेतकरांनी तर केलाच, परंतु आपणा सर्वांच्या वतीने मी अशोक सरांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. धन्यवाद. आदरणीय अशोक सराफ सर, निवेदिताजी, माझे मित्र प्रशांत दामले, रावेतकर आणि दामले, माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो आणि भगिनींनो, अशोक सर मगाशी बोलत असताना, भाषण करत असताना मला वाटलं माझी पंचत्री झाली. खरं तर तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं होतं, ते माझ्याबद्दलच बोलत राहिले. ज्या व्यक्तीला लहान असल्यापासून आपण पाहत आलो, आजपर्यंत पाहत आलो, त्या व्यक्तीने हा माझा आवडता एवढं सांगणं हे पण भरून पावलं. हा माझा आवडता, ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो, मी काय किती सिनेमे पाहिले असतील, चित्रपट पाहिले असतील, नाटकं पाहिली असतील. मला त्यांचं अजूनही नाटक आठवतं, डार्लिंग डार्लिंग. माझ्या मते एकमेव अभिनेते असावेत कदाचित त्या काळापासून, मी आतापर्यंत बोलतोय मी, की समोर कोणीही असू देत अशोक सराफांना फरक कधी पडला नाही. आणि त्या चित्रपटात असो किंवा नाटकात असो, स्वतःची स्वतःचा इम्पॅक्ट त्या नाटकावरती त्यांचा असायचा, चित्रपटावरती असायचा. ही साधी सोपी गोष्ट नाहीये. इंडी म्युझिक वरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, यात ती एथनिक अवतारामध्ये दिसतीये. तिच्या या व्हिडिओला व्ह्यूज देखील मिळाले.
यशच्या वाढदिवसानिमित्तानं केजीएफच्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. या KGF 3 चित्रपटाचं चित्रीकरण 2025 साली सुरू करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या हुंबाळे प्रॉडक्शननं ट्विट करत ही माहिती दिली आहे. डॅशिंग कोरिओग्राफर फराह खानचा आज वाढदिवस. फराहच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हुमातीच्या लुकमुळे देखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लुक समोर आलेला आहे. या फोटोंमध्ये हुमा बॉसी लुकमध्ये आकर्षक दिसतीये. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी डायना पेंटी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. तिचे काही फोटो सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतायत. यात ती खूपच ग्लॅमरस दिसतीये. जॅकलिन फर्नांडिस सध्या एका विशेष डिशवरती ताव मारताना दिसतेय. इन्स्टावरती एक व्हिडिओ शेअर करत तिनं चाहत्यांना या डिशचं नाव विचारलंय. कृती सनन तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असते आणि नुकताच वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ तिनं शेअर केला. या व्हिडिओला चाहत्यांनी प्रतिक्रिया देत पसंती दर्शवली. KGF स्टार यशचा आज 37वा वाढदिवस आहे आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरती त्याला शुभेच्छा दिल्या. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये विविध क्षेत्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्वाच्या घडामोडी, ज्यांचा धावता आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.